अजित पवार गट पाकिटमारांची टोळी, मुंब्र्यात चिन्ह आणि अजित पवारांवर बोलताना आव्हाडांची जीभ घसरली, नव्या वादाची चिन्ह। तो बोलता था कि शरद पवार ने तुतारी लेती, मेरी कोई दूसरा निशान ढूंढ लेता हूं। आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारलाय, जितेंद्र आव्हाडच घरभेदी, आव्हाडांची कायदेशीर तक्रार करणार, रुपाली ठोंबरे पाटील यांचा इशारा। निवडणूक आयोगानंच अजित पवारांना चिन्ह दिलं, जितेंद्र आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडल्यानं असं वक्तव्य, अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची टीका। देशातील शांतता बिघडवणारे नथुरामची औलाद, गांधींचा देश नथुरामच्या हातात जाऊ देणार नाही, मुंब्र्यातील सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। शरद पवारांना धक्का लागेल म्हणून तुम्ही सुप्रियाला निवडून दिलं, लोकसभेला तुम्ही त्यांना खुश केलं, आता विधानसभेला मला खुश करा, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। अजित पवारांचं कुटुंब वगळता शरद पवारांच्या घरी दिवाळीसाठी नातेवाईक एकत्र, मात्र अजित पवार बारामती दौऱ्यावर, अजितदादा सुप्रिया सुळेंसोबत भाऊबीज करणार का, याकडे लक्ष। घरी बहिणी होत्या, त्यांनी मला ओवाळलं, आता मला माझे पुढचे कार्यक्रम संपवायचे आहेत, भाऊबीजेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। आज संध्याकाळी 5 वाजता उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार, जरांगींची माहिती, सर्व उमेदवारांना अंतरवाली सराठीत येण्याचं जरांगींचं आवाहन। पेण अलिबाग उरणवर चर्चा करू, पण सांगोल्याच्या जागेवर आता चर्चा होणार नाही, निकालानंतर कोण किंग मेकर हे समजेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। योगींनी 10 दिवसात राजीनामा द्यावा नाहीतर बाबा सिद्दीकींसारखं मारू, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून मेसेज।